बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे पडसाद चंद्रपुरात उमटले. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ चंद्रपुरात आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष तथा महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके व शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. ते 4 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला ही घटना अतिशय निंदनीय असून संतापजनक घटना आहे. या घटनेचा सर्वप्रथम आम्ही चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थाने आज या महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही धोक्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्रातले गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्या या मागणीसाठी आजचं हे आंदोलन आहे. आपण बघितलं मागे मुंबई, आज बदलापूर, आज महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांवर मुलींवर अन्याय अत्याचाराच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि या राज्याचे गृहमंत्री मूंग गिळून बसलेले आहेत. त्यांना राजकारण दिसत आहे, मतांचे टक्केवारी कसे वाढवता येईल हे दिसत आहे. माझ्या राज्यातल्या महिला सुरक्षित नाही आणि तुम्ही म्हणता की लाडकी बहीण योजना, अहो लाडकी बहीण योजना तुम्ही द्या, आम्ही स्वागत करतो, परंतु आज आमच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि तुम्ही मुंग गिळून गप्प का? हा प्रश्न, हा सवाल गृहमंत्र्यांना विचारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये फक्त सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे, मतांचा जनाधार वाढवण्यासाठी म्हणजे इतकं सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे. त्यांना या राज्यातले महिलांवर असेल, शेतकऱ्यांवर असेल हे प्रश्न त्यांना दिसत नाही. म्हणून आम्ही या गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी तडकाफडकी राजीनामा द्यावा, कारण हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि या अपयशी सरकारला, झोपी गेलेल्या सरकारला जागा होण्यासाठी या सरकारने महिलांना न्याय देऊ शकत नाही, मुलींना न्याय देऊ शकत नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून आपण गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळू शकत नाही. म्हणून आपण गृहमंत्री पदाचा आपण राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा या पदाचा राजीनामा द्यावा. असे प्रकरण, या प्रकारचे प्रकरण जे घडतात, या घटना घडतात, या घटना आपण जलदगती न्यायालयामध्ये प्रविष्ट करून अशा घटनांना त्या तात्काळ आपण निर्णय घ्यावा अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मागणी करत आहोत.